ओमकार आपल्या स्वीटूला असं वागवणार नाही. आम्ही आहे ना आमच्या डोळ्यांनी बघितलं एटले सांगतोय ना दादा. काहीतरी गडबड आहे म्हणून मला असं वाटतं की आपण जाऊन स्वीटूला भेटायला हवं. हो खरंय तुमचं, मलाही तसंच वाटतं. पण त्यांना जर पैशाचं कळलं तर आपण कुठल्या तोंडाने तिथे जायचं. म्हणून तू असं गप्प बसून कसं चालेल, तिथे जे काही चाललंय ते जाऊन बघायला नको का? माहित नाही अहो, माझा धीर होत नाहीये तिथे जायचं. पण मी ठरवलं उद्यापासून जास्तीचं काम करायचं. कंपनीत पण जे पडेल ते करायचं, पै पै करून त्यांचे पैसे फेडायचे. उगीच आपल्यामुळे आपल्या मुलीला त्रास नको ना तिचे त्रास तरी. हो काकी, आपण हे करूयात, आपण सगळे मिळून हे पैसे फेडूयात. पण ज्यांनी 8 लाखाची चोरी केली ना त्याला धरायचं, त्याला अजिबात सोडायचं नाही. तो चोर समोर आला ना तर चपलेने खोबळ फोडणार आहे मी त्याचा. असे आवाज येतील ना इथपर्यंत त्याला बघणं. हा आलटी सोनेपर्यंत मारणार आहे मी त्याला. भिकेला लागेल तो रस्त्यावर येईल, गेला ना तर कोण तोडत पाणी पण भाजणार नाही त्याच्या. कशाला शिवाय खप देतोय. अरे आता तळतळा कधी कधी खरा होतो. टेन्शन मध्ये दिसला, गप्प गप्प दिसला. मी पण जरा टेन्शन मध्ये. काय खाणा खुणा करतोय, बोल ना. कुछ नहीं एक्चुअली, मैं अरे छोड़ो ना यार वो टॉपिक को. विषय टाळल्याने प्रश्न सुटतात का रॉकी? स्वीटूची गुड न्यूज आहे हे ममाला माहिती होत. स्वीटूच्या माहेरी सुद्धा कदाचित माहिती असेल, पण तिने ओमला सांगितलं नव्हतं. नाही एक मिनिट, तुला असं वाटत नाहीये तुझी बहीण चुकली? इनफॅक्ट तुला तरी माहिती होती का ती गुड न्यूज भावाला? अरे बेबी जाने दो ना, छोडो ना. मला प्लीज ब्लॅक कॉफी आणशील? हा. बोल ताई. कोणी कोणाला काय सांगितलं किंवा कोणी कोणाला आधी न्यूज दिली नंतर न्यूज दिली हे महत्वाचं नाहीये. ओके, आणि त्यासाठी मे बी माझा मूड नाही गेलाय किंवा मी अपसेट नाही आहे, पण मला टेन्शन आलंय. ऍक्च्युली आहे ही गुड न्यूज आहे, बरोबर आहे, पण ही खूप मोठी जबाबदारी आहे ना. त्याचं टेन्शन आलंय मला, फ्युचरचं टेन्शन आलंय आमच्या. ओ म्हणजे तुला हे बाळ नकोय का? नाही तू तसा विचार करत असेल तर चुकीचं काहीच नाहीये. आजकालच्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये सगळ्या तरुण पिढीला आपल्याला मूल नकोय किंवा इतक्या लवकर नकोय वाटूच शकतो. हे मूल, हे बाळ मोहितच असं तुला वाटत? एक्सक्यूज मी, काय बोल? अरे ये क्या बोल रही हो तुम? हाँ तुम्हारा दिमाग तो ठीक है ना, पर वो कमीने का नाम क्यों ले रही हो तुम? मोहितची लग्न झालं होतं, तिचं नवरा होता. हा तो? तो म्हणजे मी जे असं एक शंका व्यक्त केली. मोहित प्रकरण संपून 7-8 महिने झाले, तुम्हाला साथ जेल गया था ना वो. स्टॉप इट, स्टॉप इट. मी माझ्या भावाच्या भल्यासाठी बोलते. भले के लिए ये सोच, हाँ भले के लिए ये बोलना. ओम भाई के भले के लिए बोल रही, खुद के मन में जो आ रहा था वो बोल रही थी तुम. देखो वो कमीने को भूल के ना बहुत टाइम हो गया है, और तुम ये टाइम पे स्वीटी के साथ उसको जोड़ने जा रही हो. इट्स नॉट ओके. ये मेरे बहन के बारे में कुछ भी बोलेगा ना मुझे अच्छा नहीं लगेगा, पहले ही बोल रहा हूँ. तुझी बहन मेरी बाइक है तो यस, आणि ताई तुझे काही बोललीस ते मला नाही आवडत. ओम मी फक्त एक शंका व्यक्त केली. शंका? अशी कशी शंका असू शकते? ही शंका नाहीये, म्हणजे तू डायरेक्टली स्वीटूच्या लॉयल्टीवर
नाही मी नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोहित आणि स्वीटूचं लग्न झालं होतं. इट्स माय पास्ट. ओके. आणि त्यांचं जेव्हा नातं होतं तेव्हा ते त्यांचं नातं कसं होतं किंवा त्यांची काय इंटरॅक्शन होती आय डोंट केअर राईट. आणि मी अजून एक गोष्ट क्लिअर करतो, जरी स्वीटूला मोहित पासून कुठलाही काही संतती झाली असती, स्वीटूला बाळ झालं असतं, तरी मला काही फरक पडला नसता, मी त्याचा स्वीकार केला असता. व्हॉट बोलू आयडिया. तेरी ये तो रॉकिंग प्लान है ओम भाई. आई एम भले भले एक्साइटेड या यस 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 रॉकी काय मग मिळालं की नाही गोड सरप्राईज. तुला आज इतकं खुश बघून किती बरं वाटतंय मला माहिती. काय सांगू तुला, आई होण्याचा खरा आनंद दिसतोय आज माझ्या स्वीटूच्या चेहऱ्यावर. माझी दृष्ट नको लागायला. खरं सांगू का बाळा, तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात काही वर्षांची भर पडते. सुख किती आनंद दिला आहेस तुम्हाला माहिती आहे तुला. अंशे तुम्हीच म्हणता ना हा आशीर्वाद आहे. खर तर तुमच्या आशीर्वादामुळे आमच्या आयुष्यात एक सुख आले. थँक्यू. बर नवीला फोन केलास? नाही ना, म्हणजे फोन केला होता पण ती उचलतच नाही. म्हणून मी मेसेज करून ठेवलाय की तू फ्री झालीस की फोन कर. बर. आणि मावशी मी काय म्हणत होते की म्हणजे बघू, फोनवर आमचं बोलणं झालं तर ठीक आहे पण जेवणानंतर आम्ही घरी जाऊन येऊ का? जा ना, परमिशन कसली मागतेस? तसं नाही म्हणजे ते मला जाऊन सांगायचं आहे तर. पण सांभाळून जा. आणि मी चाललीय म्हणून गोळ्या औषधांच्या वेळा चुकवायच्या नाही. हा वेळेत जेवायचं जेवणार. तुम्ही पण काळजी घ्या आणि काही लागलं तर कळवा. बाय. मी कळवते तुम्हाला. काय विचारतोय त्याच फक्त उत्तर दे, बोल ना. अरे दादा ए, अरे तिच्याकडे बोलायला काही उत्तरच नाहीये, ती रडायचं नाटक करते. शांत हो, शांत हो. एवढे पैसे तू तुझ्या घरनं आणले म्हणतेस? घरात नाही आणले, माझ्या पप्पाने दिले ते. अरे मग आणलेस त्यावेळी सांगितलं का नाही? तेव्हा कसे सांगणार मी, घरातनं पैसे चोरी होत होते ना म्हणून मी लपवून ठेवले. तुला काय म्हणायचंय? आम्ही पैसे चोरले. काय बोलते ही मुलगी? ए तुझ्या जिभेला काही हाड आहे का? कोणाबद्दल काय बोलतेस? काय भान आहे का तुला? घरच्या ओळ्या रजूनेचा एवढा इन्सल्ट करताय, चोरी केली मुलांना चांगली शिक्षा करायला हवी. अरे ये शरद, तू शांत हो ना. आधी ती रडते तर तुझं सुरू झालंय, तू जरा शांत हो. तू शांत हो जा. तू सांगतेस ना की तुझ्या वडिलांनी हे पैसे तुला दिले, मग हे एवढे पैसे तुझ्या पर्स मध्ये का ठेवले? कपाळात ठेवायचे, वरती आपल्या माळ्यावर ट्रंक आहे तिथे जपून ठेवायचे ना. दादा काही नाही, हे काही जे घरचे बिरचे पैसे नसणार आहेत, हे वहिनीचे ऑफिसचे पैसे असतील. या मुलीमुळे वहिनींना त्रास झाला इतका, या चिंगमलाला चांगलं पहिल्यावर घ्यायला पाहिजे. आमच्याच घरात राहून आमच्याच घरात चोरी करते. सुमन सुमन शांत हो. माझ्या पप्पानी आहे ना मला लग्नाच्या शॉपिंग साठी एवढे पैसे पाठवले होते, तुम्ही मला चोरी केली बोलले. ए तू चोर, तुझा बाप? शरद बाबा काय बोलतोस तू? हे दादा, हे वैदिने ना या नोटा जर ऑफिस मधून आणल्या असतील ना तर या नोटांचे नंबर आहेत ना अकाउंट मध्ये नक्की असतील, आपल्याला चेक करायला हवं. मला वाटतं हे पैसे ऑफिस मधलेच आहेत. हा जीवन देणार.
किंजल अब हा पण छान आहे ना पिण्यासाठी. अब हा दाखव रे तो आणि एक तो येलो कलरचा पण दाखवा. हा हे बघ हा स्वीटू हा चिन्यासाठी बघ छान दिसेल ना. हा किंवा हा हा पण छान आहे. ओके कसे उभेत बघ नलू मावशी तू वाट बघत हो ना. पण आम्ही कुठे आई आली का नाही अजून. येईल येईल. मी काय म्हणतो येईपर्यंत तू त्यांना सांग ना. मग नलू मावशी नंतर सांग. तू सांग. मी सांगून तो उपयोग नाही सुटो. तुझ्या तोडून त्यांनी ऐकलं असून त्यांना खूप छान वाटेल. मला हरकत नाही पण काय तू सांग ना. अरे मी काय सांगू इकडे ये चाकर. अरे काय सांगायचंय काय काय एवढी चर्चा करताय बोला. आई आल्यावर सांगते ना. अगं तिचीच वाट बघतोय मी. ती कधी येते असं झालंय मला तर तू काय सांगत नाहीस. आणि ओमकार काही बोलायला तयार नाही. नाही नाही सांगेल ती. ती सांगेल. सांगणार आहे ती. हे हे घ्या ना तुम्ही चहा चपाती खाऊन घ्या. मी सांगते. हा दादा आलीस ना तर 10 दिवस राहा. म्हणजे ओमकार यांची काही हरकत नसेल तर. माझी काय हरकत असेल. तुमचीच लेक आहे. तुम राहा. स्वीटूला सांगायचंय. किंजलला ना आपल्या घरातल्या चालीरीती समजावून सांग. काय अल्लड मुलगी आहे. श्रीमंत घरची लेक आहे. चाळीत राहायची सवय नाही तिला. कुठे कसं बघावं काही कळत नाही. तर तू तिला समजावून सांग. आपण सांगितलं शिकेल ती. दादा हे घ्या. एवढा छोटासा गप चपाती कशासाठी आणलाय. आता नातवांच्या गोष्टी आजोबांकडेच देणार ना सांभाळायला. काय म्हणालीस तू. त्या 8 लाखाच्या इन्सिडेंट नंतर नलू माझ्या ताटाखालच मांजरच झालीये. म्हणजे एवढा मोठा आळ आपल्यावर आल्यानंतर तिच्या मिडल क्लास व्हॅल्यूज तिला समाजात ताट मानेने जगू देणार नाही. आणि त्यामुळे मी तिला आता माझ्या तालावर नाचवणार. आणि माझ्या तारावर नाचता नाचता तिला त्रास होणार. आणि तिला होणारा त्रास बघून स्वीटूला स्ट्रेस येणार. त्रास होणार. भीती वाटणार. आपल्या घरामध्ये सारखं स्वीटू स्वीटू सुरू असत. आजकाल तर शकू सतत तिच्या मागे पुढे असते. सतत आई होणार आहे ना. कॅश करते ते. स्वीटू कमी होती का डोक्याला ताप. म्हणून ते बाळ येत आहे जन्माला. जन्माला याच्या आधीच माझ्या डोक्याला ताप झाला. किती लाड तिचे. शरम आणि चिये तुम्ही. उस बच्चे ने अभी तक दुनिया देखी नहीं और तुम उसे कोस रहे हो. दूध घे. घे आणि गरम आहे. तू आता खाण्यापिण्याची आबाळ करू नकोस. हा बरंय तिकडे ती शकू आहे ती काळजी घेईलच म्हणा. पण तुला काहीही खावंसं वाटलं ना ऐकतेस का. माझं काहीही खावंसं वाटलं तर मला आणि सुमनला लगेच कळ. आई मी तर तुझ्या आवडीच्या पदार्थांची यादीच बनवणार आहे. शिवाय डिंकाचे लाडू नाचणे सत्व पौष्टिक चिवडा हे सगळं बनवून तुझ्या घरी डबेच पाठवून देणार आहे. अग एवढं कशाला सगळं. हे बघ मला काही खावंसं वाटलं तर मी येईन ना इकडे. नाही आहे स्वीटू आता जरा प्रवास करताना जपून का पुढं काय त्यात. ए आणि तुला जर वाटलं यावंसं तर मला फोन कर मी येईन तुला घ्यायला. हा
अरे उत्साहाचा महामेरू थांब जरा. हे बघा, तिला काही खावंस वाटलं, तिला इथे यावंस वाटलं तर मी घेऊन येईन तिला. एवढी काळजी नका करू. हो आणि 7 महिना तर स्वीटू इथेच राहायला येईल ना. अगं सुमन, अरे मग मला तयारीला लागायला हवं. अहो 7 महिन्यात आणि आतापासून कसली तयारी. माझी आहे ग, मला ना एक छानसा रिमोट वर चालणारा पाळणा बनवायचा. हा पाळणा कशासाठी? मी आहे ना तिला आता असं असं हातात घेऊन असं झुलून द्यायला मस्त वेगळी. ऐका ना तुम्ही, तू काही बोलू नकोस. हा सगळं मीच करणार आहे. आपली स्वीटू लहान होती तेव्हा तू कसं होती रात्र जागून काढलीस. चिन्यासाठी कस तू त्याला अगदी हातर असा जो जो करत झोपवलंयस, तसंच मी माझ्या स्वीटूच्या बाळाला झोपवणार. मग ठीक आहे, मी काम करतो. मी ना मग ऍटोमॅटिक चालणार असा घोडा बनवतो. घोड्यावर पिल्लू बसलं ना त्या घोडा असा हलायला लागेल टकटुक 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 टाकटूक टाकटूक. नाही 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 नाही, स्वीटूच्या बाळासाठी घोडा मीच बनणार आहे. दादा मी बनवतो ना घोडा, काय प्रॉब्लेम आहे. माझं आधीच ठरलंय, स्वीटूच्या बाळासाठी घोडा मीच बनणार. हे बघ, त्याला सतत घोड्यावर बसावं असं वाटलं मग हा एक स्पेअर घोडा असायला हवा ना, म्हणून बोलतोय. हे बघ शरद, तू दुसरं काहीही बनव. नाही नाही, हे बघ आता ठरलंय ना घोडा बनवायचं, असं काय करतो हा. कॅन्सल कर. अरे काय कॅन्सल कर, सांगतो काय एक काम घर कर आधी. ते कसं काय काय करतो तू? नको म्हणतात तर नको ना. तू गप गप. अगं मी ठरवलंय ना मनात, मला काहीतरी बनवायचं, मग काहीतरी प्लॅनिंग ठरलंय. हा नाही नाही भाऊजी, तुमचं अगदी बरोबर आहे. हो तुम्ही किती हट्टीपणा करताय, जरा थांबा ना. हे नलू, मी आधीच ठरवलंय माझ्या नातवासाठी घोडा मीच बनणार. At your service, madam. काय आहे तुझा ब्रेकफास्ट? आहे मिसेस खानविलकरांसाठी आणि ज्युनियर खानविलकरांसाठी त्यांचं डाएट ब्रेकफास्ट आहे. एवढा? येस, आपल्या सगळ्या डायटिशियन्सनी आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. हा ओके. मला एवढा एवढा सगळं नाही जाणार. तुझ्या आवडती फ्रुट्स आहेत, मिल्क आहे, प्रोटीन आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. आणि इट्स नाईस. पण मला एवढं खरंच नाही जाणार. जाईल तेवढं खा. हे बघ कसं आहे ना, बाळाच्या हेल्थसाठी तुझ्या हेल्थसाठी हा डाएट फॉलो करणं खूप गरजेचं आहे आपल्याला. सो आपण टेन्शन फ्री असू, पुढे काही कॉम्प्लिकेशन होणार नाहीत आणि आपण हॅपी पेरेंट्स असू. काय तुझं बरोबर आहे, पण मी जिथे लहानाची मोठी झाली ना तिथे, पण म्हणजे प्रेग्नन्सी छान असतं सगळं, पण एवढे चोचले कोणी नाही पुरवत. म्हणजे महत्वाचं काय आहे, खुश असणं, आनंदी राहणं, मन शांत ठेवणं, हे महत्वाचं. ऑफकोर्स ऑफकोर्स, तू खुश आहेस, आनंदी आहेस आणि अजिबात टेन्शन घेत नाहीयेस ना, सो दॅट इज गुड. नो टेन्शन एट ऑल. अजिबात नाही घ्यायचं टेन्शन. नाही माझं ठीक आहे, तुला टेन्शन आलंय का? टेन्शन हो नाही, म्हणजे टेन्शन नाही आलंय, पण इतक्या लवकर लवकर असं झालं सगळं आणि मोठी जबाबदारी आहे ना, राईट? ऐक ना. हा सॉरी. कशासाठी? तुला हे सगळं नको असतानाही आता हे घडतंय. डोंट वरी अबाउट इट. मी तयार नव्हतो तरी आता तयार झालोय आणि मला असं वाटलं नव्हतं की मी वडील होईन, पण अचानक असं आता वाटायला लागलंय. ओ माय गॉड, की आपण किती मोठे झालो. ओ माता, स्वीटूच्या हेल्थची आणि स्वीटूची सगळी काळजी मी घेणार आहे बरं का. म्हणजे आता तिला काही त्रास होऊ नये म्हणून तिचं एक्सरसाइज रुटीन, तिचं डाएट, तिची मेंटल हेल्थ, तिचं अख्खं रुटीन प्लॅन करणार. चालेल ना? आणि ते तिने फॉलो करायचं. तुला चालेल ना? ओके. ताई खरं सांगायचं तर तिला हेल्थ ऍडवाइस देणार इथे सगळ्यात सुपिरियर तुझ्यापेक्षा कोणी नाहीये.
स्वीटूला पण आवडेल ना काय गो आय होप यू आर ओके नो नो शी वोंट माइंड विल यू आता काय असेल मालविका त्यांच्या डोक्यात मी काय म्हणते इनफॅक्ट आपण स्वीटूचं बेबी शार करूया हे बघ हे सगळे फोटो असे स्वीटू तुझे फोटो काढला ना किती छान दिसशील तू तुझे आणि हिचे अरे वा हे खूपच छान आहेत स्वीटू हे बघ ए ओंबाई जरा बताओ फोटोज बताओ उत्तरी ओ ये बेबी शॉवर तो एकदम हैपनिंग है यार है ना ए क्या फोटोज है यार कमाल ए स्वीटू तू है ना तू तू ऐसे फोटोज निकाले देख ऐसे ले अब एक मिनट मुंबई इधर अरे ए काय करतो अरे आओ तो सही सही है काय हाँ अभी ओ ओके मेरे कंधे पे हाथ रखो तो स्वीटू वाला है आ हां 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 सही अरे बाबी जी बोलतो हे रोकी 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 असं वाकायचं नसतं थांब जरा बस इकडे बस सांभाळ सांभाळ ऐसे फोटो निकालो मत तुम दोनों ना ऐसे फोटो में बहुत क्यूट लोग हो कसम से दिस इज फन आमच्या वेळेला हे असलं काय नव्हतं बाई फोटोशूट फूट काय नुसतं आपलं डोहाळ जेवण असायचं मग झोपाळ्यावर बसायचं आणि चार पाच फोटो काढायचे झालं पण का डॉक्टर वी नीड टू टेक प्रिकॉशन डाएट व्यायाम रोज अर्धा तास टाळणं ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही करालच पण त्याशिवाय रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या अत्यंत गरजेच्या आहेत रोजच्या रोज स्ट्रेस रिलीव्ह होणं गरजेचं आहे म्हणजे कसं आहे ना मिस्टर खानविलकर की स्ट्रेस आपल्या शरीरावर खूप निगेटिव्ह परिणाम करतो तर ते होऊ न देणं आपल्याला गरजेचं आहे बरोबर आय नो की या काळामध्ये एका स्त्रीने आनंदी राहणं खूप गरजेचं असतं अगदी बरोबर बोललात पण यांच्या केसमध्ये ना इतरही काही गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या आहेत फ्रँकली सांगायचं ना तर त्या जरा स्थूल आहेत त्यामुळे प्रेग्नन्सी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेतच त्या काळजी घेतीलच की त्या स्ट्रेस पासून दूर राहतील ह्याची काळजी घरातील सगळ्यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे कारण जरासाही स्ट्रेस आहे ना तो त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो आणि बाळासाठी सुद्धा येस बाई तसं म्हटलं तर घरात कुठली स्ट्रेसफुल सिच्युएशन नाही आहे माझी आई सुद्धा तिची खूप छान काळजी घेते हा असं काहीच नाहीये म्हणजे वेल देन व्हेरी गुड काहीच प्रॉब्लेम नाहीये टीव्ही किंवा सोशल मीडिया याच्यावर येणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्याच्यापासून सुद्धा लांब राहा कारण त्या सुद्धा स्ट्रेसफुल ठरू शकतात जितकं तुम्ही पीसफुल राहाल शांत राहाल आनंदी राहाल तितकं छान पण म्हणजे काही कॉम्प्लिकेशन आहेत का अजिबात नाही सगळं व्यवस्थित आहे पण पुढे काही कॉम्प्लिकेशन होऊ नयेत यासाठी आपण काळजी घेतोय येस येस इट्स ओके डोंट वरी कसला विचार करतेस ज्युनियर खानविल करता का आज डॉक्टर ऐक ना स्वीटू आपल्याला हे आपल्या खोलीला साधारण नवीन रंग द्यायला लागणार आहे आता मे बी पिंक ऑर ब्लू ऑर सम कार्टून यु नो कारण आपलं बाळ आपल्या बरोबर झोपा त्याला दुसरी खोली द्यायची मला पटत नाही मला पण नाही ओळख बेस्ट तुला माहितीये का एक गंमत मी लहान होतो ना आणि आम्ही आधी जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा मला नवीन रूम मिळाली आणि मला नवीन रूम का मिळाली म्हणून मला दुःख झालं कारण आधीच्या घरी मी आई बरोबर झोपायचो तिच्या खुशीत झोपायचो मला छान वाटायचं आणि नवीन रूम मिळाल्यावर एकदम खूप वेळ वाटायला लागलं यु नो तसंच आपलं बाळ आपल्या बरोबर झोपणार आपल्या खुशीत ओके तू त्याला हवं तर अंगाई गीत गा इफ यू नो एनी अंगाई गीत आणि जर तुला माहिती नसेल तर मी शिकून घेईन आणि मी माझ्या ओके इश आवाजात गाईन अंगाई गीत त्याच्यासाठी ओके ठीक आहे पण आवाज कसाही असला तरी आवाजातलं प्रेम महत्वाचं आहे ओके
आपलं बाळ सुखरूप येईल ना रे या जगात? असं का विचारतेस? ऑफकोर्स येईल सुखरूप, बी पॉझिटिव्ह. नाही, मी पॉझिटिव्हच आहे, पण आज ते डॉक्टर म्हणाले ना की तू स्ट्रेस घेऊ नको, तेव्हापासून मला जास्तच स्ट्रेस यायला लागलाय जरा. म्हणजे माझं बघ, मला असा स्ट्रेस आला नसता, पण त्या ज्या पद्धतीने सांगत होत्या ना, तर मला असं वाटलं की काही सिरियस असेल. काही सिरियस नाही, ओके. आणि काही जर असलं तरी आपण तुझं सगळं पथ्य पाळू, तुझी खूप काळजी घेऊ, तू अजिबात स्ट्रेस घेऊ नको, कळलं? आणि आई आहे ना, आई तुझं सगळं पथ्य पाळेल, तुझी काळजी घेईल, ओके. आणि तसंही तिच्या बरोबर तुला खूप छान वाटतं. नाही ओ, ऐक ना ओ, मावशींना काही सांगू नकोस, म्हणजे त्या तर माझ्यापेक्षा जास्त टेन्शन घेतात ना, मग त्यांना काळजी वाटेल. हा प्लीज 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 नको सांगू. ओके, पण तू माझ्या बरोबर राह. ऑफकोर्स मी तुझ्या बरोबर असणार आहे, तू कुठेही जात नाही स्वीटी, ते तर आहे. 1 2 3 4 Hold it. आणि आता शांतपणे श्वास सोड. 1 2 3 ए बेबी सुन ना, रिलीज. नाउ अगेन टेक अ डीप ब्रेथ. Again, take a deep breath. 1 2 3 4 श्वास रोखून ठेव आणि आता हळूहळू श्वास सोड. 6 काउंट मध्ये. 1 2 3 4 5 6 आता दोन्ही हात एकमेकांच्या जवळ आण. रब इट. त्यातली उष्णता तुझ्या डोळ्यांना जाणवू दे आणि हळूहळू ओपन युअर आयस. तुम्ही कधी आलात? ठीक आहे. अग आता झालो आम्ही. ती मालविका तुला शिकवत होते ना ते श्वास घ्यायला. हा तेच ते प्राणायाम. मग म्हटलं उगीच कशाला तुला मध्येच थांबवा. मावशीना माहितीये का? शकू मावशी, मावशी आले, आई आलीये. नलू, अग तू कधी आलीस? ठीक आहे आत्ताच. हो ते लाडू आणले आम्ही त्यांच्यासाठी, पौष्टिक लाडू. अरे दादा आहे, नलू मावशी आई आहे, तो उनके लिए कुछ लाओ ना, नाश्ता या जूस वगैरह कुछ. जाओ क्या ना, रोकी रहो, खरस खरस नको. अरे नहीं नहीं दादा, अरे स्वीटू का ही घर है वो. पण अरे तुम अभी तक यही हो. अरे जाओ जूस लाना और एक थाली लाना, वो कुछ लाया ना, और ये उठा के लेके जाना प्लीज. आज मीच गुरु झाले. बसा तुम्ही. का लाडू माझ्यासाठी आणलेस ना? हा काय मस्त वास आहे तुपाचा आई, एक नंबर. कसला वास येतोय रे? अरे नलू मावशी, दादा कसे आहात तुम्ही? मस्त. क्या बात है, हा लाडू आणलेत का? माझ्यासाठी नाही, ते आपण ठरवूयात कोणासाठी आणलेत लाडू. वा क्या बात है, किती गोड दिसते गो. हा फोटो ना त्याच्या स्पोर्ट्स डे चा फोटो आहे, शाळेतला सेकंड प्राइज मिळालं होतं त्याला. छान आहेत फोटो. यात किती वर्षाचा होता तो? 2 वर्षाचा होता बघ. 15 ऑगस्टला काढला होता हा फोटो. भिरभिऱ्यावरना आठवलं मला, भिरभिरा आमच्या ओमला इतकं आवडायचं. आम्ही कुठेही फिरायला गेलो ना आणि किती खेळणी घेऊन देताला, पण खेळणी नको, मला आईचे मला फिलफिल हवं. भिरभिरा काही तर सोडायचं नाही हातातून. आणि तसं ना आमच्या स्वीटूताईंना पंख आवडायचं, हो, त्यामुळे तिला परी व्हायचं असायचं. माझी साडी अशी मागे अशी बांधायची आणि मग घरभर अशी फिरायची. हो तुम्हाला आठवत स्वीटू, तू एकदा शाळेत परी झाली होतीस, फॅन्सी ड्रेस ना. आणि ना तेव्हा ते जे पंख होते छान असे पिसं लावलेले, ते मला काढायचेच नव्हते.
तसेच ते मी घरी घेऊन आले आणि मला ते अजिबात काढायचे नव्हते. मग रडार रड, मग दादांनी मला समजावलं, मग मी तयार झाले ते पंख काय. किती पटकन आपली मुलं मोठी होतात ग. आतापर्यंत मला आठवतं माझा ओम आई 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 करून माझ्या मागे मागे फिरायचा, आई हे दे आई ते दे. आणि आता त्या ओमचं लग्न पण झालं. आणि आता स्वीटूच्या मागे मागे फिरतो. स्वीटू 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 आता आई नाही लागत त्याला, आता स्वीटूच. ए मम्मी जी, आपका जमाना और था, अभी जमाना और है. अभी ना पति लोग है ना थोड़े समझदार हो गए, है ना स्वीटू. म्हणजे रॉकी राव कोणाबद्दल बोलताय तुम्ही? कोमाईबद्दल. अच्छा, आणि तू कोणाबद्दल बोलतो? बद्दलच आपल्या स्वीटू स्वीटू. दादा मस्करी करतात माझी, तुम्ही मस्करी करू नका. मी रागवे. अरे ओम बाई को बोला समजदार, तो मस्करी बोल रे. रॉकी राव असं करू नको, नका वाटू माझ्या पोरीला. हो मग काय, आता आई बाबा होणार आहेत ते आता आई बाबा होणार आहेत. तरी हिचे बाबा ना तिचा विषय निघाल्यावर अजूनही हळवे होता. त्यांना किती वेळा समजावलं मी, आपली स्वीटू मोठी झालीय, लग्न झालंय तिचं, आता तिच्या मागे मागे ओम फिरतो. नाही म्हणजे 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 अग काळजी घेतो ना ओम तुझी. उत्तरी ये फोटो रे मम्मी जी, देखो एक याद आहे स्वीटू. पहिली मुलाकात तुमने ओमबाई को देखा, ओमबाई टॉवेल पे, तुम आगे आगे, ओमबाई पीछे पीछे, समझ रहे. ऐसे ही आगे आगे, अभी आगे आगे, पीछे पीछे, वो सेम. हाँ सबसे की दादा बसले. कोई नहीं दादा, अपने नका ना मस्करी करू अशी ती म्हणे प्लीज. हो नाही तर मग ती ओमला नाव सांगेल. मग परत ओम स्वीटू काय झालं, स्वीटू ऐक ना, रागू नको ना स्वीटू. लो अभी ओम बाय, ओम बाय, अभी ओम बाय की वजह से ये बाई पराया. एक गोष्ट सांगू का? पण हसायचं नाही. हा बोल ना. मी पण मोजे आणि कानटोपी विणायला लागले. हो म्हणजे तिला सांगितलं नाहीस तू? अगं ताई स्वतःच्या धुनकीत आहेत, गोड बातमी कळल्यावर ना आमच्या अशा मनमोकळ्या गप्पात झाल्या नाही. पण माझ्याकडनं मात्र सगळे लाड पुरून घेतात हा बाई साहेब तुमच्या. हो नाही म्हणजे अजिबात कसलीही कुरकुर करत नाही ग, सगळं सगळं म्हणजे थोडा त्रास होतो तिला, मळमळत कस तरी होत. गुणी आहे ग माझे हे बाळ. झालं आता तुम्ही एकमेकींसमोर मला गुणी म्हणा म्हणजे मग मला बरंच वागावं लागतं, चांगलंच वागावं लागतं ना, तर काय करणार. मामा तू जरा इथे, मला तुझ्याशी बोलायचं. काय ताडे बोल ना. मामा मला तुझ्याशी बोलायचंय. बोल ना मामा प्लीज प्लीज. बोला. ओम घाई करतो असं वाटत नाहीये तर? कसली प्रॉडक्ट लॉन्च करायची? हे असं घाई घाई प्रॉडक्ट लॉन्च करतात का बाजारात मार्केटमध्ये? आणि हे प्रॉडक्ट प्रेग्नंट बायकांसाठी असा दावा करतोय आपण, ते घेऊन बायकांना काही झालं तर असं काय होणार? हे बघ आपण उत्तम दर्जाचे लाडू मार्केटमध्ये आणतोय, घरगुती आणि पौष्टिक, आणि ते पण योग्य माणसाचा सल्ला घेऊन बनवले. मामा इतकी वर्ष बिझनेस करतोय आपण, तू सुरू केला असा बिझनेस, तुला स्ट्रॅटेजीज माहिती नाही आहेत का बिझनेसच्या? आपण जे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणतोय त्याचा आधी मार्केट अनालिसिस, किती गरज आहे त्या प्रोडक्टची, किती खप होणार आहे, आपल्या कॉम्पिटिशन मध्ये असणाऱ्या ब्रँडचा खप किती आहे, लॉस आणि प्रॉफिटची गणित आधी मांडायची असतात. एक फिट साइड, हे जे प्रोडक्ट आहे ना त्याच्यात ओम प्रॉफिट आणि लॉस बघत नाहीये, त्याच्यामध्ये त्याच्या इमोशन दडलेले आहेत. आणि इथे चुकतोय तो, बिझनेस कधी इमोशनल होऊन करायचा नसतो, प्रॅक्टिकली करायचा असतो. उद्या या लाडवांमुळे खानविलकरांचं नाव खराब झालं, काय करणार? असं नाही होणार ग मालविका. शकू प्रोडक्ट लॉन्चच्या आधी जे जे नियम आहेत ना ते सगळे आपण पाळतोय. आता ननू आहे ना आपल्या बरोबर, मग कशाला काळजी करते? हे बघताय
तू आता उगाचच टेन्शन घेऊ नको. मालविकाताई तुम्ही प्लीज राग मानून घेऊ नका. त्या बोलून गेल्या पण त्यांच्या मनात असं काहीच नव्हतं. तुम्ही शकू मावशीची वकिली करायला येऊ नको सर. आणि एक मी काही तुझ्या बाळावर टपलेलं नाही. तुला एक बाळ होऊ दे, दहा बाळ होऊ दे, त्यांना 100 बाळ होऊ दे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तू आणि तुझं बाळ गेला खड्ड्यात. मम्मा मला जे बोलली ते बोल. तू गस मनाचा मोठेपणा दाखवायला यायचं नाही. इनफॅक्ट तुला आनंदच झाला असेल की जे काही बोलली त्याच्यामुळे. आणि कसला एवढा माझे का तुला. माझ्या आधी लग्न झालं याचा. माझ्या आधी आई होणार आहेस म्हणून मी तुला एक गोष्ट सांगते का. आई व्हायला काही मोठी अक्कल लागत नाही. एक लक्षात ठेव, नशीब कर्म जसं देताना तसं हिरावूनही घेऊ शकतो. मग ते खानविलकरांचं लागलेलं नाव असू दे ना, तर तुझ्या पोटातलं बाळ असू दे. काय बोलताय तुम्ही मालविकाताई. तुम्ही माझ्या आणि तुमच्या सख्या लहान भावाच्या बाळाबद्दल बोलताय मालविकाताई. बोलतीये काय करणार आहेस. नाही वाटत तुला. कुठल्या घराला जाऊन बोलतीयस तू. आपल्या घरात येणाऱ्या बाळाबद्दल हे बोलतीयस तू. आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेत वरून चालती हो. निघ मालविकाताई. मावशी एक मिनिट. मावशी मालविकाताई बस. त्या रागाच्या भरात बोलून गेल्या असतील त्यांना. तुम्ही कशा एवढं चिडताय. तुम्ही शांत व्हा ना प्लीज. मालविकाताई खबरदार तिला अडवशील. तर ती तुझ्या आणि ओमच्या होणाऱ्या बाळाबद्दल बोलतीये. अरे खर तर तुझंच चुकलंय. ती वाटेल ते बोलून गेली आणि तू ऐकून घेतलं. बिटू अगं इथे का उभी आहेस. कोणाची वाट बघतेस. मालविकाताई शिर झालाय खर तिला यायला. पण ती लहान नाहीये. येईल ती. हा चल तू. चल चल चल. हो काय ग शकू. मालविका दिसत नाहीये. आज जेवायचं नाही का तिला. रॉकी हा कुठे आहे मालविका. मेरको नाही मालूम. नाही नाही दिसली ती कुठं. मे बी मैत्रिणीकडे गेली असेल. शकू काय विचारलं मी तुला. डॅडी तुम्हाला भाजी हवी अजून. मी आणू का काही. अजून तुम्हाला काही हवंय का. मी नको. शकू मी तुझ्याशी बोलतोय. हॅलो आ गई बेबी. मालविका ताई या ना बसा. तुम्हाला काय वाढू. मी मला माफ कर. ताई काय करताय तुम्ही. आय एम सॉरी. मला मान्य आहे माझं चुकलं. पण इतकी मोठी शिक्षा नको देऊस मामा मला प्लीज. ताई काय काय सॉरी. काय झालं. कसली शिक्षा. ओम तू प्लीज याच्यामध्ये पडू नकोस. काय ना माझा राग अनावर झाला ना की मी वाटेल तसं बोलते. म्हणजे माझे इंटेन्शन चांगले असतात. मला जे काही सांगायचं त्यात तथ्य असतं. पण ऐकू येतात ते शब्द आणि बोचतात ते सुद्धा शब्दच. घाव घालतात ते सुद्धा शब्दच असतात. क्या हुआ. कुछ हुआ आहे क्या. हे सगळं काय चाललंय. मला कोणी सांगेल का. काय झालंय ना डॅडी. मी मगाशी रागाच्या भरात वाटेल ते बोलले स्वीटूला. तिला वाईट वाटलंच असणार. रागही आला असणार माझा. फक्त ती रिॲक्ट नाही झाली. मम्मा रिॲक्ट झाली. मम्मा मला वाटेल ते बोलली. हे रागाच्या भरात आमचा वाद वाढला. भांडण वाढलं. आणि मग मी घरातून. तू घरातून निघून गेलीस. हो म्हणजे
मी किती वाईट मुलगी असले, किती वाईट माणूस असले ना, तरी मम्मानी सांगितलेलं डावलू नाही शकत ना, तिचं ऐकावंच लागेल म्हणून मम्मी घरातून निघून गेले. कारण आमच्यात मोठं भांडण झालं, वाद झाले, मतभेद झाले, आरडाओरडा झाला. पण तुम्ही तुम्ही का वादावादी करताय? प्लीज, आत्ता आपल्या घरात एक बाळ येणार आहे आणि त्यात स्वीटूला आनंदी राहणं गरजेचं आहे, तिला स्ट्रेस फ्री राहणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी सांगितलंय तिला जर स्ट्रेस आला तर त्या बाळाला त्रास होणार आहे. तुम्ही प्लीज जरा स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवा थोडे दिवस सगळ्यांनी. तुमच्यात नलिनी साळवी कोण आहे? मी. तुम्हाला आमच्या सोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. तुम्ही 8 लाखाचा घोळ केल्याची तक्रार आली आहे. ओम, डॉक्टरांनी सांगितलेली गोष्ट तुला सगळ्यांसमोर बाहेर सांगायची काय गरज होती? हे सगळं सांगून त्यांचं टेन्शन वाढवायची काहीच गरज नव्हती. आणि मुळात एवढं घडलंच नव्हतं काही की तू एवढा हायपर व्हावं. मला तुझी काळजी वाटते, मला तुझ्या हेल्थचं कन्सर्न आहे, बस दॅट्स इट. मी घेते ना माझी काळजी. ओम ओम, चल ना झोपायला, मला काम आहे जरा. तुझं एवढ्या रात्री कसलं काम आहे? छोटू, नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतोय ना आपण, त्याची कामं चालू आहेत. प्रॉडक्ट सक्सेसफुल झालं पाहिजे, सो काही डिटेलिंग मध्ये मी एनिवे त्याची कामं चालू आहेत माझी. ऐक ना, मला खूप आवडलं सरप्राईज. थँक्यू. मनापासून थँक्यू म्हणतेस का जस्ट तोंडावर बोलायला? नाही म्हणजे माझंही यात काही चुकलं असेल तर तेही सांग. मला काय वाटेल, कोणाला काय वाटेल, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, काय काय चुकलं. ओम सॉरी ना, ऐक ना, मला माहिती आहे मी खूप चिडचिड केली आणि तुला बोलले, पण खरंच सॉरी. आणि मूड स्विंग होतात ना या दिवसात, मला तसंच झालं, मला समजून घे ना. प्लीज 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 चिडू नकोस ना तू एवढा. आणि बघ, मला एवढंच वाटत होत की माझ्यामुळे शकू मावशी किंवा इतर कोणाला घरातल्या टेन्शन नको यायला ना, म्हणून मी बोलले. बाकी काही नाही खरं. चल ना झोपायला प्लीज. काम आहेत स्वीटू, तू जा झोप. चल ना प्लीज. मी मला काम आहेत स्वीटू. कुठे गेला? अजून नाही आला. ओम ओम ओ, कुठे गेला बेटू? मावशी, ओम कुठे आहे? घरात कुठेच दिसत नाहीये तो, त्याचा लॅपटॉप पण इथे तसाच आहे, तो कुठे गेलाय? तो फॅक्टरीमध्ये गेलाय आपल्या, काहीतरी मशीन बिघडलं म्हणाला, त्याला जावं लागलं. आत्ता कधी येईल म्हणाला? तू 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 काळजी करू नको, तू माझ्या रूम मध्ये झोपतेस का? पण फॅक्टरीमध्ये आत्ता इतक्या रात्री काय गरज होती जायची? म्हणजे त्याच्या जागी दुसरं कोणीतरी जाऊ शकलं असतं ना. आणि मुळात तो मला न सांगता का गेला? तो आला ना की त्याला विचार. तू चल माझ्या रूम मध्ये. नाही पण तू इतक्या रात्री का गेला? तुला होम माहितीये ना, आणि ते पौष्टिक लाडू आहे ना, त्या मशीनच्या बाबतीत काहीतरी बोलला तो, त्या मशीन मध्ये काहीतरी बिघाड झालाय म्हणून त्याला जावं लागलं. आता लॉन्च आहे ना,
तू काळजी करू नको, येईल तो. हा मावशी काही टेन्शन आहे का? मायापासून लपू नका. काय झालंय? कुठे गेला अजून? नाही बाळा, कशाला काळजी करतेस? मी आहे ना. काही कारण नाही आणि मी काय लपवणार. तू उगाच काळजी करतेस, तो येईल. हा नाही मग बाळा, त्या दिवसात असं होत, जीव घाबरा घुबरा होतो, टेन्शन येत, हे सगळं होत या दिवसात. तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुला छान गरम दूध करून आणते. हा तू माझ्या रूम मध्ये जाऊन सांग, मी दूध आणते. तू काळजी करू नको, मी दूध घेऊन येते. मला नको. कुठे गेला ओम? काय का तू अजून जागी आहेस? काही झालंय का? काही होतय का? मी लिंबू पाणी आण. अरे आपल्या ऑफिस मध्ये पैशाची अफरातफर झाली आणि खोरीचा हाल नलूवर आलाय ग. काय पोलीस घेऊन गेलेत तिला? आपल्या ऑफिस मध्ये अफरातफर? नलू मावशी पोलीस? ग माझी नलू, तिला यातलं नाही काही कळत. तरी पोलीस दारात आल्यावर तिथं कळालं असेल ना? ऑफिस कळालं असेल का? नलू मावशी आपली इतकी साधी आहे, लाखाची चोरी अफरातफर बाजूला राहिली, 100 रुपये इकडे तिकडे करणार नाही ती. हो ना, बघ कुठे केलं असेल हे सगळं. मला काय माहिती कोणी केलं असेल? तुला माहित नाही म्हणजे? तू आणि ओम असता ना ऑफिस मध्ये, हा त्यालाही काही माहित नाही, तुलाही काही माहित नाही, आणि अकाउंट डिपार्टमेंट तुला रिपोर्ट करतो ना. हो मामा, काहीतरी गोंधळ झाला असेल, राहून गेलो असेल. असा कसा इतका मोठा गोंधळ झालाय म्हणजे मतलब कुठेतरी असेल. आय लुक इन टू इट. मी बघ एक मिनिट, तू यातलं काही स्वीटूला सांगितलं नाही? नाही तिला काही सांगायचं नाहीये, टेन्शन घेईल. हो तेच म्हणते, तिला काही सांगायचं. माझ्या खोलीत झोपायला पाठवले तुला. तू सांगतो, मी बघते. डोंट वॉरी, आय लुक इन टू इट. हा प्लीज. आपल्या कंपनीत नलू मावशींनी 8 लाखाची चोरी म्हणजे अफरातफर केल्याचा आरोप आहे तिच्यावर. कोणीतरी कंप्लेंट केली आहे तिची. कंप्लेंट कोणी केली? कोणी केली माहिती नाही मला, पण अफरातफरीचा आरोप आहे म्हटल्यावर 3 वर्ष तरी जेल होणारच नलू मावशीला. काय रे देवा तिच्या नशिबात आहे. सॉरी स्वीटू, पण आता नलू मावशीचं काही खरं नाही असं दिसतंय. म्हणजे काय चाळीमध्ये पोलीस आले, घरातून तिला खेचून घेऊन गेले, म्हणजे घरातल्या सगळ्या लोकांसमोर नाक कापलं गेलं असणार असं. घरातून घेऊन गेले म्हणजे हे सगळं कसं झालं, कधी झालं? काही मला सुद्धा काही माहिती नाही ग. केला असेल घोळ कुठला तरी नलू मावशीने, घेतले असतील पैसे. आम्ही पण आपण पण सगळे म्हणजे काय विश्वासाने तिला सगळा ऍक्सेस दिला होता ना. गेले आता 8 लाख रुपये. मालिका दे काहीतरी करा ना प्लीज. आई आई असं नाही करणार, आई आई असं नाही करणार. आई 8 लाखाची काय 8 पैशाची पण कधी अफरातफर नाही करणार. मालिका दे प्लीज असं नका ना म्हणू, तुम्ही काहीतरी करा ना प्लीज प्लीज. मालिका शांत हो, शांत हो ना. तर तुला आणि बाळाला त्रास होईल, तू शांत हो. मला सगळ्यात टेन्शन आलंय ते तुझ्या दादांचं, त्यांना बरं नसतं ना ग. आता ही बातमी ऐकून आपल्या चाळीमध्ये नाचक्की झालीय बघून त्यांना काही अटॅक वगैरे आला नाही, येणार नाही त्यांना अटॅक. भीती वाटते ना ग.
फॅमिलीची काळजी वाटतेस तुझ्या, आता तुमचा सगळा बिझनेस चालतो त्या चपात्यांच्या विक्रीवर. उद्या हॉटेलवाल्याने सांगितलं चोर साळवींकडच्या चपात्या आम्हाला नको, तर काय करणार? आणि चिन्याच्या कंपनीत हे सगळं कळलं आणि त्याची नोकरी केली तर काय होणार आहे? मला भीती वाटायला लागली आता सगळी. आणि नलू मौशीने घेतलेले 8 लाख रुपये किती दिवस पुरणार ना? नाही, आई नाही चोरी करणार. आईने नाही केली चोरी, आई अजिबात चोरी नाही करणार. आईने काही नाही केलंय. नाही, आता ती चोरी नलू मौशीने केली नाही, ती पैशांची बॅग नलू मौशीने घेतली नाही, तर मग 8 लाखांची ती पैशांची शी स्पेशल बॅग गेली कुठे? आईने काही नाही केलं. हा, तुझी बॅग आहे ना? ही तुझी बॅग आहे. ₹8 लाख ह्या बॅग मध्ये आहे. ह्या पैशासाठी तू नरूला पोलीस स्टेशन का बघतीस? तू बघतीस अशी तू? अग ही बट सॉरी सर. येस सर. नाही नाही सर, सोडतो सर. नाही नाही, रात्री अरेस्ट करायला नको होतं, चुकी झाली आमची सर. सॉरी सर. हा सोडतो. जय हिंद सर. त्या नलिनी साळवींना सोडून द्या, तुमच्या सह्या लागतील. माझी बहीण असून सुद्धा माझ्या सासरच्या माणसांशी अशी कशी काय बघली ताई? इन ह्युमन. इतका खोटारडेपणा. हा बोल. आम्ही झालोच इथनं दिखतो नलू मावशीला बिल. हॅलो ओम. आई काय झालं ओम? तू 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 लवकरात लवकर हॉस्पिटलला ये. अरे स्वीटू, मगच पर्यंत ओम खानविलकर फोन करत होता. रॉकीचा जीव चाललाय. करा करा फोन करा. मी काय फोन उचलणार नाही. शोधा. ती स्वीटू सापडत नव्हती तर तहान भूक सगळं विसरून ओम तू तिला शोधायला गेला होतास ना? खूप त्रास झाला होता तुम्हाला सगळ्यांना. आता मला पण शोधा. मालच का तुम्हाला कुठे सापडणार नाही? आणि सापडली तरी घरी नाही येणार. मम्मा तू खूप इन्सल्ट केलास माझा. माझ्या पायावर डोकं ठेवून माझी माफी मागायची, लोटांगण घालायचं, मग मी तुला माफ करेन. आणि त्या स्वीटूला तू बिलकुल माफ नाही करणार. पण त्या ठप्पीमुळे माझ्या आयुष्यात ही परिस्थिती निर्माण झाली. नो, तिला तर आता मी खूपच त्रास देणार आहे. खानविलकरांच्या घरातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. Oh my god guys, you just can't stop calling. Switched off. Shodha, shodha, mala azun shodha.
अरे पुन्हा एक चूक केलीस तू स्वीटू, खूप मोठी चूक केलीस. कोणाला सांगितलं नाहीस तू? ओमला, घरच्या मोठ्यांना, भाऊजींना, मालविका, रॉकी, कोणाला तरी सांगायला हवं होतं. बरं चल त्यांना नाही सांगितलं, तुला असं वाटलं असेल की त्यांना काळजी वाटेल, त्यांना टेन्शन येईल, पण आम्हालाही सांगितलं नाहीस, मला, दादांना. चकूचं आणि माझं नातं काय आहे हे माहितीये ना तुला स्वीटू? अगं विहिणी, आम्ही नंतर झालो, पण आधी ती माझी मैत्रीण आहे, ती बालपणीची मैत्रीण आहे, ती माझी बालपणीची जीवलग मैत्रीण आहे. तू गप्प बसलीस स्वीटू, काहीच बोलली नाहीस. तू माझ्या शकूवर काय वेळ आली हे बघतेस ना. हे कधी ना कधी असं होणार हे माहित होत ना तुला. त्या दिवशी घरी आलीस, मी शकूला नको नको ते बडबडले, तू शांत उभी होतीस तिथे, आमच्यातले गैरसमज दूर करावेसे वाटले नाही तुला? अहो परमेश्वर, मी माझ्या शकूला काय काय बोलले तिला, तिला त्रास झाला असेल ग, माझ्या शकूच मन दुखावलं असेल ग. मी चुकत गेले, मी बडबडत गेले, तू फक्त उभी होतीस. चुकलीस तू स्वीटू, चुकलीस. पर माझं सोड ग, आई काय आता परकी झालीये, पण ओ स्वीटू नवरा आहे ना तो तुझा, तुला कळते का स्वीटू, त्याची आई मरणाच्या दारात उभी आहे, तू तिला काही नाही सांगितलं. स्वीटू ओम जर तुझ्याशी असं वागला असता, तुझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपून ठेवली असती, तर चाललं असतं तुला? सांग ना, चाललं असतं तुला? उद्या जर माझी अशी अवस्था झाली असती आणि मी अशी मरणाच्या दारात उभी राहिली असते आणि ओम बस तुला कळत नाहीये, तू खूप मोठी चूक केली आहे. नलो पुरे, स्वीटूची काळजी वाटते म्हणून धावत पळत आपण इथे आलोय. आपण ऑपरेट केलंय त्यांना, ऑब्झर्वेशन खाली ठेवलंय, पण हे बघा आता आपण काहीच सांगू शकत नाही. ओके ओके, लेट्स सी. ओम काय झालंय, शकूला काय झालंय? डॅडी, मम्मी जी को ना ब्रेन में क्लॉट हुआ है डॅडी, पिछले 6 महीने से इलाज चल रहा था, पर मम्मी जी ने किसी को नहीं बताया. काय? अभी जब बेहोश हुई ना तभी हमको पता चला और फिर ऑपरेट करवाना पड़ा. 6 महीने ट्रीटमेंट चालू होती तिची, पण कोणाला बोलली का नाही ती? नहीं पता डैडी जी. इतकी वर्ष एकत्र काढली मी आणि शकून, पण इतकी मोठी गोष्ट मला सांगावीशी वाटली नाही तिला. का? मी तिचा कोणीच नाही, कुठे कुठे कमी पडलो मी? डैडी जी आप शांत हो जाइए, देखिए रो के कोई फायदा नहीं है, मम्मी जी ने किसी को बताया नहीं, सिर्फ स्वीटू को मालूम था. काय होऊन बसले रे डैडी? बघा जे झालंय ते आपण फेस करायचंय, तुम्ही शांत व्हा प्लीज. आईची झाली सर्जरी, तिला तर ऑब्झर्वेशन खाली ठेवलंय, शी विल बी फाईन. ओके
फक्त मला राग आणि आश्चर्य अशा लोकांचं वाटतंय ज्यांनी आपल्यापासून हे लपवून ठेवलं. काय ग चिडलीस माझ्यावर? हा खूप बोलले ना मी? चुकले ग मी, खरंच चुकले, खरंच चुकले. ऐक ना शकू, डोळे उघड ना, डोळे उघड ना राजा. बघ मी आले, नलू आले, तुझी तुझी नले. खूप दुखावलं ना मी थोडं शकू, खूप दुखावलं ना. चुकले ग मी, उठलं तुझ्यासाठी, उठलं शकू. तुझ्या समोर बसून तुझी माफी मागायची, सॉरी बोलायचंय. मग मी सॉरी बोलणार आहे, या पुढे 100 वर्ष फक्त मी सॉरी बोलणार आहे. माझ्यासाठी उठणं शकू, तुले मी उठणं शकू माझ्यासाठी. खरंच सांगायचं ना तर खरंच चूक केलीस तू. खूप मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवलीस. यामागे तुझी बाजू असेल आहे आणि ती बरोबरी आहे. तरी सुद्धा शकुताईंचा एवढा मोठा आजार त्यांच्यापासून लपवून खरंच चुकलीस तू का? मला माहितीये दादा, सगळे रागावले माझ्या. नाही ग, राग आला ना तर समजावून तो दूर करता येतो. पण ही सगळी माणसं ना आतून तुटली आहेत, दुःख झालंय त्यांना, त्रास होतोय त्यांना. हा राग नाहीये, संताप आहे तुझ्याबद्दलचा. त्या आजाराची कल्पना तू त्यांना दिली नाहीस आणि शकुताईंचा हा एवढा मोठा आजार, त्यातून माणसं मनातून तुटली आहेत बाळा. मनावर अशी खोल जखम झाली आणि ती भरायला वेळ लागणार बा. चला फास्ट, डॉक्टर शानबाग बोलत आहेत, इमर्जन्सी आहे. डॉक्टर, डॉक्टर, ओह गॉड, शी इज लूजिंग हर पल्स. ओ माय गॉड, इंजेक्शन घ्या. आई, 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 सावरा स्वतः. ओम शांतो. नलूभाऊच्या आईला सुद्धा काय येत नाहीये. येईल, येईल. बघ ना डॉक्टर, प्रयत्न करतायत ना. ओमकर, अशा वेळी आपण खंबीर राहायला हवं. ओम, आपल्या शकूला काही होणार नाही. सगळ्यांच्या प्रार्थना तिच्या सोबत आहेत ना. डॉक्टर, हाउ इज शी? त्या अजिबातच रिस्पॉन्ड करत नाही. पल्स खूपच वीक आहे. शी इज व्हेरी क्रिटिकल मिस्टर खानविलकर. काय हे बघा, आता आम्ही काहीच सांगू शकत नाही, बट वी आर ट्राइंग अवर बेस्ट. आई, काही नाही होणार मावशींना, सगळं ठीक होईल.
सब ठीक होगा, मम्मी को कुछ नहीं होगा। मला तुला सांगायचं होतं पण मला शकू मावशी सतत अडवत राहिल्या। गोड बातमी सांगितल्यापासून प्रत्येक क्षण मला भरभरून जगावं असं वाटतोय ग। का जवागलीस तू स्वीटू, का लपवलंस तू सगळं? तुला कधीतरी कळेल मी चुकले नाहीये।